हॅलो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत चालू असलेली जी शिक्षक भरती आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्या अपयोग्यताधारकांनी मागच्या काही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे त्या प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याकरिता या व्हिडिओची निर्मिती करत आहोत मित्रांनो आपण अशा प्रकारचे प्रश्न निवडलेले आहेत जे की जास्तीत जास्त लोकांसाठी कॉमन प्रश्न आहे आणि सर्वांच्याच जीवाभावाचा विषय आहे काही जणांचे जे शंका आहे कुशंका आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत परंतु व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या अशाच प्रकारच्या ऑथेंटिक इन्फॉर्मेशनची व्हिडिओज तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जात जाणार आहे मित्रांनो चला तर मग सुरू करूया मित्रांनो जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पहिला प्रश्न आहे संदेश सावंत यांचा ते असं विचारतायत सर मी सी टी ई टी पास आउट दोन हजार पंधराला झाली आहे आणि मग आता दोन हजार एकवीस सप्टेंबरमध्ये माझी सर्टिफिकेट वॅलिडिटी संपते मग ज्युनियर टेट त्यानंतर लागली तर मी फॉर्म भरू शकते की नाही या तर इथे प्रश्न असा आहे की टी ई टी टीची वॅलिडिटी संपल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म भरता येत नाही जर आपल्याला पहिली आप जी ते आठवीला या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी टी ई टीची व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे त्याच्यामुळे बेटर हे राहील की यावर्षी म्हणजे दोन हजार एकवीसला जी काही टी ई टी होणार आहे किंवा सी टी ई टी होणार आहे त्या परीक्षेसाठी तुम्ही फॉर्म भरा आणि पुन्हा एकदा पास होऊन जा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे किरण कुमार यांचा ते असं आहेत सर मी टी ई टी पेपर एक टेट एकशे एकोणतीस डी टी एड बी ए कास्ट ए सी आहे पण प्रायमरी टीचर म्हणून सिलेक्शन झालं नाही हे माझ्यासोबत चिटिंग नाही का तर बिलकुल किरण कुमार आपल्यासोबत जे आहे या ठिकाणी चिटिंग झाल्यासारखं दिसत आहे कारण एकशे अठ्ठावीसवरती जे आहे एस सीचे कॅन्डिडेट लागल्याचे दिसून आलेले आहे तुम्ही जर का तक्रार केली असेल तर तुम्हाला न्याय नक्कीच मिळणार आहे आणि तक्रार जरी नसेल केली तरी देखील नेक्स्ट राऊंडमध्ये तुमचा विचार हा नक्कीच होणार आहे कारण तुम्ही जे आहे जॉब डिझर्व्ह करता आणि एस सीची मेरिट ही एकशे अठ्ठावीसपर्यंत आलेली आहे तुम्हाला त्यापेक्षा एक मार्ग या ठिकाणी जास्त आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं प्रवीण शिळके यांचा प्रश्न आहे टीई टी मध्ये होत असलेले बोगस प्रकरणावर तुम्ही बोलला नाहीत सर मुद्दा सोडला आपण अच्छा मी मागच्या लेक्चरमध्ये मागच्या ज्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं त्याच्या बाबतीमध्ये हे आहेत तर बरोबर आहे ई टीचे बोगस प्रमाणपत्र देणारी एक टोळी सक्रिय झालेली आहे परंतु मित्रांनो काळजी करू नका आपण विरुद्ध जे आहे ठोस आवाज उठवणार आहोत कारण आपण जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने कोणत्या वर्षामध्ये किती किती कॅन्डिडेट है, है। पास झालेले आहेत त्यांची पूर्ण डिटेल्स घेतलेली आहे त्या संख्येपेक्षा जास्त जर का कॅन्डिडेट्स आपल्याला पासआउट झालेले दिसतील तर आपण नक्कीच त्याच्यावरती कारवाई करणार आहोत कारण ते कुठेही जॉईन जर होत असतील तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता जे आहे टी ई टीचं सर्टिफिकेट या ठिकाणी दाखवावंच लागणार आहे त्यानंतर नरेन्स टीचिंग यांनी एक क्वेश्चन केलेला आहे सर मी बी एस सी बी एड आहे माझी पवित्र पोर्टल नोंदणी केली आहे पण मी मागच्या वेळी पसंतीक्रम भरले नव्हते आता मला भरता येतील का प्लीज मार्गदर्शन व्हावे नाही आहे आता पसंतीक्रम भरण्याचा कालावधी संपलेला आहे पुन्हा एकदा क्रम देण्याकरिता तुम्हाला संधी मिळणं फारच कठीण आहे किंवा अशक्य आहे असं म्हटलं तरी चालेल किरण खर्डेकर यांचा प्रश्न आहे विथ साठी डोनेशन घेतील का मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र मार्फत भरतीच यासाठी केली जाते की कोणत्याही डोनेशनशिवाय जी गरजू गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना जॉब मिळायला पाहिजे मग ते गव्हर्नमेंटची शाळा असेल की खाजगी शाळा असेल परंतु आपल आपण जे आहे संस्था चालकांना चांगल्या पद्धतीने ओळखून आहे आपण सर्वजण प्रार्थना करूया की डोनेशन कुठेही लागू नये आणि आपले जे कॅन्डिडेट आहेत ते फ्रीमध्ये जे आहे संस्थेवर देखील लागून जातील योगेश पाटील यांचा प्रश्न आहे पवित्र प्रणालीमध्ये फॉर्म भरला नाही आता नवीन फॉर्म सुटतील का तर नाही आहे योगेश पाटील सर तुम्हाला जे आहे नेक्स्ट डेट द्यावे लागेल आणि त्याच्यानंतर किंवा नेक्स्ट डेट जरी दिली असेल तुम्ही मागची टेट जरी दिली असेल तरी देखील नेक्स्ट टाईम जेव्हा पोर्टलवर रजिस्ट्रेशन होईल त्याच वेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल आता सध्या तुम्हाला करता येणार नाही आहे त्याच्यानंतर विशाखा जंगाले यांचा प्रश्न आहे मी एस टी कॅन्डिडेट आहे सर टेटमध्ये ऐंशी मार्क्स होते पण मी रजिस्ट्रेशन केलेलं नाही तर माझं नाव यादीत असेल का नाही आहे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर यादीमध्ये तुमचं नाव नसणार आहे हां दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही एस टी कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला जे आहे ऑफलाईन पद्धतीने भरती या ठिकाणी चान्स होता तुम्ही जर का त्यामध्ये फॉर्म भरला असता तर तुम्हाला जॉब मिळाला असता परंतु पो, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन नाही म्हटल्यावर तुमचं नाव यादीमध्ये नसणार आहे त्याच्यानंतर ओन्ली केमिस्ट्री यांचा प्रश्न आहे पन्नास टक्के मागासवर्गीय जागा भरताना प्राधान्यक्रम देते वेळेस समांतर आरक्षण बदल करता येईल का हो नक्कीच बदल करता येणार आहे कारण पन्नास टक्के मागासवर्गीयांच्या जागा या नव्याने ॲड होतील आणि नव्याने ॲड झाल्याच्या नंतर साहजिक आहे त्याची जी पात्रता असेल त्याच्यामध्येही आपण चेंजेस करू शकतो त्याच्यामुळे जर का आपल्याला अप टीईटी अपडेट करायची असेल किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन अपडेट करायचं असेल तर पन्नास टक्के जागा आल्याच्या नंतर ते करता येऊ शकतं नियमानं आपल्याला ती अट आहे त्याच्यानंतर विश्वास ठाकरे यांचा एक प्रश्न आहे सर पन्नास टक्के जागांची विभागणी कशी आहे आणि या जागा आत्ताच्या आहेत की पोर्टलमधील बारा हजार की आहे की ॲडिशनल आहेत जर ॲडिशनल असतील तर पोर्टलमधील विद्यार्थ्यांना एज्युकेशन अपडेटची संधी मिळेल का तर हो आता मित्रांनो पन्नास टक्क्याच्या ज्या जागा आहेत त्या बारा हजारच्या व्यतिरिक्त आहेत ठीक आहे बारा हजार प्लस त्या मागासवर्गीयांच्या जवळजवळ चार साडेचार हजार जागा त्या असतील असा हा क्रम आहे त्याच्यानंतर बालकुमार दमाले यांचा प्रश्न आहे सर हँडिकॅपच्या जागेसाठी एखादा व्हिडिओ तयार करा प्लीज आता हँडिकॅप ज्याला की आपण मराठीमध्ये आता सध्या दिव्यांग हा शब्द वापरतोय दिव्यांगांसाठी सध्या तीन टक्के आरक्षण होतं परंतु आता एक टक्के आरक्षण वाढलेलं आहे चार टक्के झालेलं आहे परंतु शिक्षक भरतीमध्ये जो आहे तीनच टक्के आरक्षण मिळालेलं आहे आता जो चौथा टक्के आहे तो मतिमंद विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेला आहे आणि साहजिक आहे मतिमंद व्यक्ती हा शिक्षक होऊ शकत नाही त्याच्यामुळे तो एक टक्का जो आहे तो कन्वर्ट करणं अजूनही बाकी आहे आयुक्त त्याच्यावरती काम करतायत त्याच्यानंतर आणि एक हेरूर यांचा प्रश्न आहे नऊ ते बाराच्या माजी सैनिक जागेवर निवड झालेल्यांना कोर्टाचा निकाल शासनाच्या विरोधात केला तर नुकसान होईल का नक्कीच नुकसान होणार आहे कारण जेवढ्या काही निवड याद्या लावलेल्या आहेत आणि ज्यांना ज्यांना जॉईनिंग लेटर दिलेलं आहे त्यांना त्यांना त्यांच्या जॉईनिंग लेटरवरती जे आहे स्पष्ट शब्दामध्ये लिहून दिलेलं आहे की तुमची जी, जी निवड आहे ती न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून देण्यात येत आहे जर न्यायालयाचा निर्णय आमच्या विरुद्ध गेला तर तुमची जी निवड आहे ती तात्काळ रद्द करण्यात येईल मग माझी सैनिकांची देखील तीच गत आहे त्यानंतर रोहन आंबेकर यांचा प्रश्न आहे मला झेडपीची पोस्ट मिळाली होती परंतु लांब असल्याने मी गेलो नाही तर मला पुन्हा पोर्टलमध्ये एंट्री मिळेल का अजिबात मिळणार नाही कारण ज्या ज्या लोकांनी जॉब नाकारलेला आहे त्यांना पुन्हा एकदा संधी नाही आहे कारण एक प्रोसिजर आहे पो पोर्टलची की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची पोर्टलमधून निवड होते त्यावेळेस पोर्टलमधून त्याचं नाव डिलीट होतं आता त्याला जर का पुन्हा एकदा त्या राऊंडमध्ये यायचं असेल <coughs> तर सॉरी तर त्याला जे आहे पुन्हा एकदा नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागेल तुम्ही जोपर्यंत रजिस्ट्रेशन करणार नाही त्यासाठी एलिजिबल होणार नाही आणि रजिस्ट्रेशनचं चान्स आता कुणालाही देण्यात आलेलं नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न वैशाली दराडे यांचा आहे सर सी टी टी व्हॅलिडिटी लाईफ टाईम केली आहे याविषयी खरी माहिती काय हे खरं आहे का, का सी टी टी व्हॅलिडिटी लाईफ आहे हो बरोबर आहे -बर सी टी ई टीची लाईफ आता कायमस्वरूपी करण्यात आलेली आहे ते एक समाधानकारक बाब आहे परंतु अजूनही टी ई टीचं जर का आपण विचार केला तर टी ई टीला अजूनही व्हॅलिडिटी आहे तो विचार अजूनही महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे कदाचित जे आहे येणाऱ्या वर्षामध्ये टी ई टीची व्हॅलिडिटी देखील लाईफ होऊ शकते परंतु सध्या फक्त सी टी ई टीची वॅलिडिटी ही लाईफ झालेली आहे यानंतर योगेश कोल्हे यांचा प्रश्न आहे शिक्षकेतर कर्मचारीची भरती कधी होईल आता मित्रांनो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी भरती आहे ते पवित्र पोर्टलला नाही आहे दुसरी गोष्ट कला आणि क्रीडा शिक्षक यांची भरती पोर्टलला नाही आहे ती भरती भरती जी आहे कदाचित पुढच्या राऊंडमध्ये येऊ शकेल म्हणजे नेक्स्ट जे रिक्रुटमेंट असेल त्याच्यामध्ये येऊ शकेल कारण आपले जे शालेय शिक्षण राज्यमंत्री आहेत मग त्यांनी एक वेळेस जे आहे विधान परिषदेमध्ये या ठिकाणी स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही जे आहे कला क्रीडा शिक्षकांना या ठिकाणी पोर्टलला आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत म्हणून सध्या तरी शिक्षकेतर कर्मचारी पोर्टलच्या बाहेरच आहे दिनेश वाळवी यांचा प्रश्न आहे सर पहिल्या राऊंडला एस टी कॅटेगरीची सहा ते आठची कट ऑफ किती होती आता एस टी कॅन्डिडेटचं जर आपण कट ऑफ पाहिलं तर फक्त पंचेचाळीस एवढं कट ऑफ होतो मागच्या राऊंडला आशिष पालवे यांचा प्रश्न आहे सर माझे एज संपत आले आहे दोन हजार तेरा टीईटी पास आहे प्राधान्य मिळेल का तर आ, सर या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की या ठिकाणी दोन हजार तेराला टीईटी असेल किंवा चौदाला टीईटी असेल अशांना प्राधान्य नाही आहे फक्त टीईटी पास आहे की नाही आहे एवढंच गृहित धरलं जाते त्याच्यामुळे तुमचा जो टेटचा स्कोर आहे त्यालाच प्राधान्यक्रम दिला जाणार आहे तुम्ही तेराला पास असाल किंवा दोन हजार सतराला पास असाल तरी देखील तुमचा जो विचार आहे सिलेक्शनसाठी तो टेटच्या मार्कवरूनच होणार आहे त्याच्यानंतर रमेश मस्के यांची एक कमेंट आहे तुमच्या अनुभवाचा शिक्षक भरतीत खूप मोठा फायदा होत आहे सरचे थँक्यू व्हेरी मच कारण माझं एकच प्रामाणिकपणाने मत आहे की मला जो काही अनुभव आहे कारण आता मला जेवढे नियम माहिती आहेत शिक्षक भरतीच्या संदर्भामधले ती नियम जे आहे आपल्या सर्वसामान्य प्रत्येक अभिग्यताधारकांपर्यंत पोहोचायला पाहिजे कारण जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं त्यावेळेस जे सर्वसामान्य धारक आहे त्यांना शून्य ज्ञान होतं काही जर का बोटावर मोजण्या एवढे कॅन्डिडेट जर सोडले तर बाकीच्यांना शिक्षक भरतीचे जे काही रूल्स रेग्युलेशन आहे त्याच्याविषयी फार फार तर अगदी बोटावर मोजण्या एवढी माहिती होती परंतु मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे लोकांपर्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पोहोचवली नियम पोहोचवले सगळ्या गोष्टी आज प्रोवाइड केल्या त्याच्यामुळे आज मुलं जे आहे हक्कानं आपल्या हक्कासाठी लढत आहे ठामपणाने आपल्या हक्कासाठी या ठिकाणी लढत आहे आणि हेच मला मिळालेली सर्वात मोठी है। है, सर्वात मोठ जी आहे रिस्पॉन्स आहे सर्वात मोठं जे काही मला यूट्यूबकडून हवं होतं ते हेच आहे त्याच्यानंतर जगन मुंडे यांचा प्रश्न आहे टीई टी प्रमाणपत्र कधी भेटणार आहेत टी ई टीचं प्रमाणपत्र मॅक्झिमम चान्सेस आहे ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला मिळू शकतील अमोल जोशी यांची सर तुमचा व्हिडिओ बघितलं की पॉझिटिव्ह वाटतं थँक्यू व्हेरी मच कारण माझं चॅनलच असं आहे की आपल्या धारकांच्या मनामध्ये जे आहे शिक्षक भरतीची अपेक्षा जागृत ठेवण्याकरिताच मी माझं जे चॅनल आहे ते समर्पित करून टाकलेलं आहे सर आधी माझी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी निवड झाली होती पण नंतर कमी झालंय आता विदाऊट इंटरव्ह्यू जमेल की विथ इंटरव्ह्यू होईल पण नक्की जमेल ना खूप टेन्शन आलेलं आहे हो अमोल जोशी सर तुमची अगोदर निवड झाली होती आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्ही सातशे एकाहत्तरमधून जे आहे बाहेर पडलेला मान्य आहे परंतु काळजी करू नका तुमचा स्कोर चांगला आहे पुढच्या राऊंडमध्ये जे काही डिस्क्वालिफाय झालेले उमेदवार आहे अनअवेलेबल झालेले उमेदवार आहे समांतर आरक्षण बाधित उमेदवार आहे त्यांच्यामध्ये तुमची निवड होणं मॅक्झिमम पॉसिबल आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका पुढच्या यादीची फक्त प्रतीक्षा करा जॉब तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो हे होते काही निवडक प्रश्न जे की मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आले होते अजून याच्या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर अजूनही कमेंट्स करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल